दमान पापाड दमान आले का ॲनिमल बघून आले नाही. युट्यूब वरती एवढे सारे ॲनिमल असताना तुम्हाला कोण म्हणत असे 500 खर्च करा आणि थिएटरला जा. हे सगळे ॲनिमल मूवी बघूनच इन्स्पायर झाले. आणि खरं सांगतो मी तो मूवी बघितलेलाच नाहीये, कारण की निम्मा अर्धा तो रील्स वरतीच बघायला भेटला आणि राहिली उरली सुरलेली जी स्टोरी आहे ती मित्रांनी कॉलवर सांगितली आणि स्टोरी ऐकून माझी 0% पण इच्छा नाही राहिली की तो मूवी बघायला जाऊ. काय बोलते पब्लिक, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही मस्त असणार आहे. तर या आहेत राहतात आई, त्यांचा 10 ते 12 दिवसापासून आपल्या जीवनाशी एक आगळा वेगळा संघर्ष चालू आहे आणि संघर्षाचं कारण नवऱ्याने एक बुक्की दिली ठेव म्हणून. आमच्या गावाकडल्या महिलांकडे एक तर मोबाईलच नसतो आणि जर बाय चान्स एखादीकडे असला आणि जर नवरा बायकोचं कधी भांडण होणार असलं ना तर ते मोबाईल पहिला सुरक्षित करते. पण यांचं तसं नाहीये, यांचं उलट आहे. यांचं जर भांडण होणार असलं ना राधा ताईचा पहिला कॅमेरा चालू होतो. तुम्हाला राधा ताईंची ही कुस्ती आठवते का? नाही नाही, आपण या विषयाने बोलणार आहे. ही कुस्ती जुनी झाली. आता या युद्धामधले ना दोन्ही योद्धा आता मस्तपैकी बिर्याणी पार्टी करतायत. पण हा, यांचं युद्ध काय संपलेलं नाही, फक्त प्रतिस्पर्धी बदललेत. युद्ध मात्र तसंच चालू आहे. आधी जावा जावा होत्या, आता नवरा बायको आहे. तुम्हाला तर माहिती आहे नवरा बायको वाणन म्हणलं की युट्यूब वरती पैसा ही पैसा हो गया. तर ते झालं असं की राधाताईला त्यांच्या मिस्टरांनी एक बुक्की दिली ठेवून. मग काय, युट्यूब ब्लॉगर आहे ते. त्यांनी जर घरातलं छोटं मोठं भांडण युट्यूब वरती जर नाही टाकलं तर त्यांना गुलाबजामून सुद्धा कळू लागते. नवऱ्यावरती पण कचटून राग काढून घेता येतो आणि चॅनल पण ग्रो होतो. राधाताईंसाठी व्हिडिओ बनवणं एवढं गरजेचं आहे की कुठं जर बाहेर रुसून चालले असले ना तर त्यांना आधी कॅमेरा चालू करावा लागतो आणि मग चप्पल उडकावं लागते. तिकडे दुनिया उलटी पालटी होत्या, काही घेणं नाही. आम्हाला पहिला कॅमेरा चालू करायचा आहे, मग बाकीचे काम. आता हा सगळा प्रकार कुठून सुरू झाला ना ते मी तुम्हाला सांगतो. राधाताईने एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याचं टायटल होतं नाकावर मारली बुकी माझ्या मी काय केलं. मग मी तो व्हिडिओ चेक केला. त्या व्हिडिओच्या सुरुवातीला तर हे दोघं मी बीबी मस्त हॉटेलला जेवण वगैरे करून मस्त एकदम ओके मध्ये घरी आले. पण त्याच व्हिडिओच्या मधोमध यांचं काय बी नसलं काय माहिती, राधाताईने डायरेक्टली घर सोडायचाच निर्णय घेतला. त्याला सांगून समजून कळत नाही काय नाही, आता लेकरं ते सांभाळत बस म्हणा. मी मेली तर माझ्या मैत्रीला पण येऊ नका, माझं मड हुडकायला सुद्धा. आणि थेट पोहोचल्या रेल्वे स्टेशनवर. आणि हे सगळं व्हिडिओ बनवून सांगितलं पण आणि राधाताई वरून म्हणती काय? मी सांगणारच नाही मी कुठे गेले काय काय सुद्धा नाही, कुठं पण निघून जाणार. म्हणजे आम्ही येडे पापाड दमान. मग आता राधाताई रुसून गेल्यात, मग शेजार धर्म म्हणून काय कार्यकर्ते आले राधाताईची आणि त्यांचे भांडण मिटवण्यासाठी. आणि ते काय ते शेजारी इतके जबरदस्त सल्ला देत होते, काय तर म्हणे 20 रुपये द्यायचे म्हणे नवऱ्याला प्यायला. हा म्हणजे पेवते त्यांना 20 ची आणि हाणू द्या आणखीन. मी व्हिडिओ काढते, मी आता सांगते, तुम्ही मला हातच लावा. तुम्ही पागल झाले का माणूस? मला एक कळत नाही, ह्या ब्लॉगर लोकांनी काय डोमेस्टिक व्हायलन्स प्रमोट करायचं काय बिडाच चाललेला की काय माहिती. म्हणजे आपण पब्लिक प्लेसवर आहोत, वरून व्हिडिओ पण बनवायचं सुरू आहे, या गोष्टीचं इतुस पण भान नाही. कुठं पण बायकोला मारहाण करायची, कुठं पण बायकोला शिव्या द्यायची, अरे नेमकं चाल लावलं काय तुम्ही? आणि काठी पण नियम धरून त्या पाठीवर असलेली पिशीवरच मारली. तुम्ही म्हणजे कसं, मी हाणल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर. आता मी असं का म्हणतोय ना तुम्हाला सांगतो. राधाताई आता आलेले आहेत रेल्वे स्टेशनवर आणि मला राधाताईंचा एक असा व्हिडिओ सापडला ज्या व्हिडिओ मध्ये राधाताई घरी होत्या आणि तिथं पण रेल्वेचा आवाज येत होता. म्हणजे राधाताईंच्या घरापासून रेल्वे स्टेशन असायला पाहिजे कमीत कमी 1/2 किलोमीटर. म्हणजे हा सगळं जो तमाशा चालू होता ना, हा सगळं हे शूटिंग चालू होतं ना, हे 1/2 किलोमीटरच्या आतच चालू होतं. आणि मग कशी तरी राधाताईची समजूत काढून त्या कार्यकर्त्याने राधाताईला एकदाच आणलं बाबा घरी. बघा आता हे शेवटचा चान्स आहे त्याला. आणि मग काय, एका दिवसात 4-4 एपिसोड अपलोड केले आणि व्ह्यूज पण चांगले गेले. मग राधाताईच्या डोक्यात तूप पेटली, यार या तरीका तो काम कर रहा है भाई, कुछ तो तुपानी करनी पड़ेगी.
आणि शेवटी केलीस तू पाणी बघा हे काल होणार. दुसऱ्याच दिवशी बाबा आला तावात आवात काय तर म्हणे मला पैसे दे दारू प्यायला. मला पण लागायचे पैसे दे. कशाला लागायचे ते मला दारू प्या पाहिजे पैसे दे. आता एक सांगतो मी पण गावाकडलाय आणि मी प्रमाणाच्या बाहेर दारुडे बघितलेले पण कोणताच दारुडा असा डायरेक्ट सांगत नाही की मला दारू प्यायला पैसे दे. हा तो काय कारण सांगेल मला इकडे जायचं तिकडे जायचं मला ही वस्तू आणायची मला औषध आणायचं हे आणायचं ते आणायचं काहीही सांगेल पण हा डायरेक्ट असं बोलणार नाही की मला दारू प्यायला पैसे दे. एवढे पण बिनलाजी नसतात ते. काय गुंडा बने गारे तू राहता त्याने काय पैसे दिले नाही मग झाला सुरू तांडव. पैसे दे मला दारू प्या पैसे दिला कुठं नाही देत माझ्याकडे नाही पैसे पैसे देते का नाही तर माझ्याकडे पैसे पैसे देते का नाही देत फुकरीत घालून फुकरीत काय घालेल. आणि जेव्हा ही हाणामारी सुरू होती तेव्हा राधाताईने मोबाईल खाली नाही ठेवला. हा हा राधाताईने दोघं पण कॅमेरात यावे यासाठी मस्त पैकी त्या नवऱ्याच्या दिशेने कॅमेरे फिरवला. फुकरीत काय घालेल पैसे दे सर काही तर स्वयंपाक करते लेकर बाळ दुखेल सर तू कसलं कसली भाजी केली पाहण्याने कोण खाते भाजी पैसे दे. अरे नाही जणाची तर मनाची वाटू द्या तर लोक उपाशी मारतायत त्यांना खायला भेटणार आणि तुम्ही एका व्हिडिओ साठी ती भाजी फेकली. राधाताई तुम्ही त्याच ना ज्या काही दिवसापूर्वी गरिबी सांगून सिंपथी गोळा करत होता. असंच असतं जेव्हा आपल्याकडे काही नसतं ना तेव्हा आपल्याला त्याची किंमत असते पण जेव्हा आपल्याकडे खूप सारं येतं ना तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची किंमत राहत नाही. अहो गरिबीला लाजू नये आणि श्रीमती आली म्हणून गाजू नये. तर गाजूच्या ऐवजी दुसरा शब्द पण वापरला असता पण कसं आहे युट्यूब पॉलिसी नाही वापरू शकत तुम्ही तुमचं समजून जा. आणि यांच्या स्क्रिप्टेड भांडणामध्ये पण ते भांडण मिटवायला असे नमुने दोन चार फटके खाऊन दिले त्या राधाताईला आणि मग भांडण सोडायला उठला. ते राधाताईला सोडून त्याला दोन टाकले पाहिजे होते पहिले. आणि मग हे सगळं झाल्यानंतर पुन्हा रिपीट टेलिकास्ट घर सोडले. मग एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पुढे 10 दिवस राधाताईचे एकदम संघर्षाचे दिवस आपल्याला बघायला भेटले. त्या कालावधीत लोक असे आतुरतेने वाट बघायचे राधाताई आज एपिसोड येईल का नाही राधाताई आज कुठं असेल राधाताई कोणापाशी असेल राधाताई आज एपिसोड येणार आहे का. कारभारी दमान एपिसोड नंबर 1 आज मला भेटला आदर उद्याच उद्या बघू काय का वाईना बघू आता पुढे गाव लागतंय नाही फेकान अजून भाजी फेका आता बरा आठवला वडापाव नशीब त्या एका व्हिडिओच्या नादात कवी ना तुम्हाला त्या अन्नाची किंमत कळली. एपिसोड नंबर 2 या ताईना दिला नसता आधार तर आज काय झाला असतो. एपिसोड नंबर 3 रोडवर बसून थकले तोंड पार सुकून गेलं. रोडवर बसून थकले बरं का रोडवर चालू नाही आमच्याकडे रोडवर चालल्यावरच थकतात. मला थोडी विश्रांती घेऊन द्या पण राधाताई रोडवर बसून थकल्या. हे सगळं झालं मग राधाताईचे तुम्हाला जर माहिती दोन चॅनल आहे राधा भालेराव सनी भालेराव. मग एका चॅनलवरती यांचे नवरोबा त्यांची कथा सांगायला लागले आणि एका चॅनलवरती राधाताईंची संघर्षाची कथा म्हणजे इकडून हा रडतोय तिकडून ती रडतीय आणि मध्येच पब्लिक बोंबलते. अरे बंद करा तुमचे नाटक. नमस्कार सगळ्यांना. तुम्हाला वाटत असं राधाताईला मी हाणतोय मारतोय काय नाही ते चुकी आहे तिला वाटते की मी घरी बसतोय कामधंदा करत नाही. कसं असतं माहितीये का कामधंदा करतो कामधंदा आणि तुम्ही नाईस जॉक. अहो अण्णा काका तुम्ही काम करता करता सुद्धा व्हिडिओ बनवता आणि या गोष्टीची पुरेपूर काळजी घेता की व्हिडिओ कम्प्लीट 10 मिनिटाचा झाला पाहिजे. वास का 4 मिनिटाचा झाला. म्हणजे कसं ओके मध्ये ऑडियन्स रिटेन्शन भेटतो आणि अरे करतो तू आण बाप आपले दोन्ही पोरं वेगवेगळ्या शाळेत हे सुद्धा पाठ्याला माहित नाही. नाही असं डोकं सरकत नाही या लोकांवर खोटं नाही सांगत यार यांच्या तमाशाचा किती बेकार परिणाम होत असेल त्या बारक्या मुलांवर. आईच ना त्या व्हिडिओ मध्ये 8 मिनिटं नुसता खांदीचाच होता बाबा तरी त्या व्हिडिओला लाईक केलेलं आहे. आणि तर आम्ही एवढी कष्ट करतो एवढी मेहनत करतो एवढा संघर्ष करतो त्यांचा संघर्ष दिसतो आमचा संघर्ष नाही दिसत करा की लाईक मग आता.
इकडून तिकडून बाबांनी 8 मिनिटाचा व्हिडिओ बनवला. हा पण त्याच्या दुसरं काहीच नाही, नुसताच वार जोरात खातच होता. जसं नाली कशी खांदायची आम्हाला माहितीच नाही. या बाबा कधी खांदायची असली तर बोलवतो. इकडे ह्या बाबाचा बिन गोवरपणे व्हिडिओ बनायचा चालू आहे आणि तिकडे आपली बिचारी राजा जाई मस्त गाव फिरायचं काम चालू. त्याची पीडा माझी मलाच माहिती. तर मग चला आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचा फेवरेट पार्ट कमेंट करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका आणि तसेच व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि चॅनल वरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओ मध्ये आपले 4K झालेच पाहिजे. आणि अजून एक, याच टॉपिक वर जर पार्ट 2 पाहिजे असेल ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेल देन गुड बाय अँड ऑलवेज टेक केअर ऑफ तोपर नाही पडणार ठीका. आता मी बिघडलो अख्खं वातावरण टाईट, माझेच लोक मला झालेत वाईट. जे सोबत आहेत आता ते जीवेत आपले आणि जे सोडून गेलेत ते आपले नाहीत.